स्वागत आहे तटकरेजी तुम्ही फक्त खासदार नाही तर जो आता वेगळा हा गट झालेला आहे ते त्यानं तुम्हाला प्रदेशाध्यक्षपदी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुमची नेमणूक केलेली आहे तर हे प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर काय तुमची पहिली भावना आहे एकेकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतोच पण आपण सांगते ती वस्तुस्थिती खरी आहे की नवीन घडामोडीच्या नंतर आज मी त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून निर्वाचित झालेलो आहे किंवा निवडला गेलेला आहे अशा वेळेला संघटनेपुढे आमच्या सर्वांच्या फुड सर्वांच्या समोर आव्हानं आहेतच परंतु अशा या राजकीय आव्हानाला सामोरं जाण्याच्या दुष्कंतून आम्ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो उद्याची आव्हानं म्हणजे महाराष्ट्रात सरकारच्या मार्फत जनतेला अभिप्रेत असलेलं काम त्या ठिकाणी निर्माण करणं शेतकरी महिला युवक या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते सोडवण्याची बांधिलकी घेत जे काय नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याचं अंमलबजावणी करण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आहेतच पण अजितदादांचं जे नेतृत्व आहे गेले अनेक वर्ष उत्कृष्टपैतं प्रशासन कौशल्य या माध्यमातून आम्ही ते पूर्ण करण्याचा निश्चितपणानं त्या ठिकाणी प्रयत्न करू लोकांच्यापर्यंत आम्हाला जावंच लागेल विश्वास अधिक संपादन करावं लागेल नवा जो जो काय आज घटना या ठिकाणी घडलेली आहे ती जनतेमध्ये पूर्णपणानं जा त्याच्यावरती शकामोर्तब करण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल अजितदादानी परवा पाच तारखेला जो तुमचा मेळावा झाला अजित